हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग. ऍक्च्युली कालच अष्टमी झाली आहे, कालच आपलं नाचगाणं झालंय आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डे म्हणजे अजून झाली पण नाही आहे, धड रात्र ना मॉर्निंग वाजलेत अडीच वाजून गेले असतील, क्रॉस झाले असतील. आणि आपल्याला जायचं आहे आपल्या यूथच्या, जे आपल्या गेल्या वेळेला मी ब्लॉग बनवला होता, ते आपला नंबर आला होता एका स्किटमध्ये, त्याचा आज फायनल आहे. सो आपण मुंबईला चाललो आहे, मुंबईला फायनल राऊंड आहे. सो आता सगळेजण निघू आणि त्याच्यासाठीच आपण आता निघतोय. मी झोपलोच नाही ऍक्च्युली, कारण का नंतर ऑलरेडी बॉडी एवढी नाचून अजून पेन करते ना की परत झोपलो असतो तर जाग नसती आली, म्हणून झोपलोच नाही. काय असेल ते गाडी झोपून जाईन आणि त्यानंतर मुंबईला उठायला जाऊ मग. पण फायनल राऊंड आहे, सो ही पूर्ण आजची जर्नी तुम्हाला दाखवायची आहे. सो आता निघतोय, तुम्ही पण माझ्यासोबत चला. जस्ट निघालोय आणि पाऊस आत्ता कुठे थांबलाय, कारण का स्टील रात्रभर पाऊस पडतोय. वाजले 3, अजून इथेच आहे पण थांबलाय तोपर्यंत इथून निघूया. तुमच्यामध्ये चला निघूया का रे? चला. आणि फायनली आम्ही सगळे ऍडजस्ट झालोय. हे बघा कसे तरी ऍडजस्ट झालो, अजून एक जण येणार आहे याच्यामध्ये. गणपती बाप्पा मोरया. आम्ही आता एक छोटासा ब्रेक घेतला आणि थांबलो आहे सगळे आमची मंडळी तिथून आले. आता ऍक्च्युली झोप पण पूर्ण झालेली नाही, कारण कालचा थकवा आणि त्याच्यानंतर मग झोप कम्प्लीट नाही झाली. सो जेवढं काय झोप मिळाले तेवढं आहे, आता बसले सगळी जण आणि चाललो आहे. आता अजून पोहोचलेलं नाही आहे आणि थोडं खाऊ थोडं गेल्यानंतर. आम्ही अजून पोच आता एक म्हणजे 5 किलोमीटर वगैरे असेल, पण ट्रॅफिक किती सात, आता काय आम्हाला काय बघा. 10 किलोमीटर आम्ही जवळजवळ पाऊण तास 10 किलोमीटर मध्ये जात पोचतच नाही. कंटाळा आला म्हणजे काय पब्लिक बघा, सगळं दुखतंय. भेटू तिकडे पोचून भेटतो. अरे बापरे, जाऊतर बघा. गेले 2 तास झाले आम्ही ट्रॅफिक मध्ये जाऊत अजून, आणि आमच्या पब्लिकच्या रिएक्शन अजून हे बघा फार वाकडा झाल्या. आता हे काय काय झोपलेत, काय काय लगेज मध्ये आहेत, पण ट्राफिक काय हलायचं नाव नाही घेत. काय ट्राफिक काय हलायचं नाव नाही घेत. 2.5 तासाच्या ट्राफिक नंतर आम्ही फायनली पोहोचलोय डहाणूकरला. आणि आता रजिस्ट्रेशन वगैरे पहिले करून घेऊ, पेटपूजा करून घेऊ, कारण का खाल्लंय पण नाही अजून. सो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर नंबर किती होते पण बघायचं आहे, पहिले जाऊन रजिस्ट्रेशन करूया. आणि बाकी सगळे आपले गँग का सगळे सामान घेऊन उतरले. हे आहे कॉलेज, 2 तास लागले शोधायला. हे फायनली आता कुठे जाऊन ब्रेकफास्टला बसलोय सगळ्यांनी. बघा डोसे मागवले, डोसे आहेत आणि वडे वगैरे समोसे मागवले. सो आता ब्रेकफास्ट करून घेऊ आणि खाऊन घेऊ आणि मग नंतर पुढचं काय ते सांगू तुम्हाला. आणि इथे आपल्याला ऍक्सिडेंटली रोमांच भेटला आहे. रोमांच राज्याभिषेकला रोमांच लास्ट टाइम भेटला होता, त्यानंतर आत्ता भेटतोय. आणि ऍक्सिडेंटली भेट झाली. मी मागाशी बघितलं ऍक्च्युली, पण असं समजलं की मी कन्फर्म नव्हतो की रोमांच आहे की नंतर फ्री झाल्यावर बघू तर आला फायनली. अजिंक्य फक्त लांब आहे, अजिंक्य पण लवकरच तुम्हाला भेटेल. अजिंक्य सध्या पन्हाळ्याला शूट करतोय आणि त्याचं शूट संपलं की तो 11 वाजता मेबी आपल्याला भेटायला. सो तुम्ही असाल तर नक्की या, नक्की भेटू. बाकी परफॉर्मन्स आता दाखवतो, आपलं स्किट दाखवायचं त्याला. सो बघून जाईल. हा बघा, हा रंगमंच आहे आणि सगळ्या टीमला आपल्या आता सगळ्या फायनल गोष्टी काढल्या आहेत आणि हा ऑडियन्स आहे आणि इथे परफॉर्मन्स करायचं आहे. रेडी आहेत ना? यस. आग लावून टाका असा. आपल्या फायनली टीमला मेकअप चालू आहे आणि काही वेळच राहिला आहे आपल्या परफॉर्मन्ससाठीचा. सो मेकअप करून झाला आर्टिस्टचा सगळ्या, परफॉर्मन्स इकडे बॅक स्टेजला चालू होतं. फायनली सगळं आमचा सेटअप रेडी आहे, आर्टिस्ट पण आमची रेडी आहेत. ऑल द बेस्ट गाईज. आणि आत्ता आमचा परफॉर्मन्स आहे, सगळं सेटअप रेडी आहे. मस्त करा, आग लावून या. हा काय शाबाश. बघितलाय बघा
फायनली परफॉर्मन्स झाला आहे. ॲक्च्युली मगाशीच झाला पण आतमध्येच होतो, बाकीचे परफॉर्मन्स बघत होतो त्यामुळे वेळ नाही मिळाला. पण एकदम भारी केलाय पोरांनी, मस्त केलाय. सो त्यांचं त्यांनी 100% दिलंय आणि 10 मिनिटचा टाईम असतो, 9:53 असा टाईम झालाय. सो काहीच 7 सेकंद राहिले होते फक्त, नाहीतर मग असू दे, पण तेवढ्या याच्यात झालंय. सो बेस्ट परफॉर्मन्स झालाय. आता प्राईज डिस्ट्रीब्युशन चालू होईल थोड्याच वेळात, सगळी तयारी झाली. पण पोरांनी एक नंबर मेहनत घेतली आहे, कडक पोरांनो. आता त्याचा रिझल्ट फक्त बघूया काय येतोय आणि मग रिझल्ट बघूनच जाऊ. The result declaration. I'm sure the judges might have tough time in deciding the winners. I would now request Nilesh Savi sir to take over the session. Mr. Tirfakt Kalakar and Tari Sambhavili Tantri Kankar. Sagra Tagodar, Mala Rudhaya Basun Sangha Swatta ki Pratyek Generation La Vata Tastar, Aami Aamchari Khub Chhaan Kela. Par Mi Ikade Spashta Vane Namud Kardo, Ki Ya 32 Kids Bhagat Astana, Prahasana, Pahat Astana, Aikat Astana, तुमच्यातली जी ऊर्जा दिसली त्या ऊर्जेला मी मनापासून दाद देतो, त्या ऊर्जेला मी सलाम करतो. फायनली प्राईज डिस्ट्रीब्युशन आटपलंय आणि खूप सारे यावेळेला प्राइजेस काढले गेले. 3 कॉन्सोलेशन काढले गेले, थर्ड प्राईज 3 डिवाईड केला, सेकंड प्राईज सुद्धा 3 डिवाईड केला, फर्स्ट प्राईज 2 डिवाईड केला. पण ठीक आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी इझी नसतात. मुलं पण फ्रेशर होती, आपलं काही नंबर नाही आलं फायनलमध्ये, पण फ्रेशर असून सुद्धा खूप चांगलं परफॉर्म केलं त्यांनी आणि त्यांना माहिती आहेत त्यांच्या मिस्टेक काय आहेत. सो दुसऱ्याचं जरा यश बघता बघता त्यांना पण कळेल पुढच्या वर्षी आपण तिथे पाहिजे. सो खूप साऱ्या गोष्टी आहेत, मला पण माझ्या काही गोष्टी कळल्या डायरेक्शनमध्ये करायला हव्यात, त्या पण करू पुढच्या वेळेला. पण नक्की पुढच्या वेळेला आपण ट्राय करणार की पुढच्या वेळेला आपण काहीतरी मेडल न्यायचंच आहे इथून. सो होप सो आहेत, मुलांनी चांगलं केलं आहे. बट ठीक आहे, आत्ता तरी आपल्याला काही नाही मिळालं, पण पुढच्या वर्षी नक्की काहीतरी घेऊन जाऊ. आता निघतो आम्ही. फायनली आम्हाला आम्ही या साई ग्रुप हॉटेलसाठी एवढे लांबून आलो, कारण का आम्हाला एवढी भूक लागलेली. आता वाजले जवळजवळ 11:30 असे, साई ग्रुपासाठी आम्ही एवढे पनवेल सोडून पळसप्यापर्यंत आलो, पण आता एवढी मजबूत भूक लागली ना. आता जसं काय जेवण भेटत, सगळं जेवण झालंय फायनली आणि पोरांनी हल्ले अक्षरशः हल्ले.
लपेटा काय खाल्लेत नाही, काय नाही, काय राईस फ्राईड राईस काय खातात, भरपूर वेळा जेवलो पण एवढी भूक लागलेली बरं वाटलं जरा. आता गाडीमध्ये जाऊन मस्तपैकी झोपायचं, उठायचं डायरेक्ट आपलं श्रीवर्धन येईल. आईस्क्रीम खायचं घरी पोहोचलोय आणि 6:30 वाजलेत. मध्येच काय ब्लॉग नाही करायला भेटला तिकडून निघाल्याच्या नंतर, पण 6:30 वाजली यायला, खूप वेळ गेला, रोड पण खराब होता, त्यात पाऊस पण तेवढाच होता, 2 दिवस सलग पडतोय म्हणत. आणि हे 2 दिवस असले जागरणाचे गेलेत ना अष्टमीचे, तर जन्माष्टमीचे पण, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तर झोपलोच नाही, त्यानंतर आजचा प्रवास सगळे थकवा आणि अष्टमी झाल्यानंतरचा प्रवास झाल्यानंतर एकदम बॉडी अशी पेन करते. सो आता एकदम झोपणार होते, मला वाटत नाही की तिला उठीन, आता 2 दिवसाची झोप कम्प्लीट करून घेईन असं वाटतंय. सो ठीक आहे, युथला आपला नंबर नाही आला फायनलमध्ये, पण पुढच्या वर्षी नक्की चांगलं परफॉर्म करून नंबर आणायचं ट्राय करायचं आहे. सो हा युथचा फायनल राऊंड होता, तो पण तुम्हाला दाखवला. आणि व्हिडिओला लाईक नसेल केला अजून तर लाईक करून घ्या, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्लॉग गाईज, अँड बाय बाय. I'm working, I wanna be great, yeah. Working, I wanna be paid. हे क्लिअर आहे का बघ समोरून जाऊन व्हिडिओ? क्लिअर आहे ना? ओके. Finally, price distribution adapt lay. He paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't ever been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple 100 grand, like, yeah. Got a couple 100 plans, like, yeah.